नाविन्यपूर्ण कल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण देशामध्ये महामार्गाचं जाळ निर्माण करणारे विकास पुरुष म्हणून ज्यांची देशात एक अशी वेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज आपल्यासोबत आहेत. नितीनजी, श्री चोवीस तासमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. पाच राज्यांच्या प्रचाराकरता आपला झंझावती दौरे सुरू आहे, मॅरेथॉन सभा सुरू आहे सर्वत्र. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सकाळपासून मी तुमच्यासोबत स्वतः फिरतो आहे. आतापर्यंत आपण सकाळी 9 वाजल्यापासून फिरतो आहे, आता रात्रीचे 10:30 होऊन गेले आहे. 4000 किलोमीटरचा प्रवास केलाय विमानानी हेलिकॉप्टरनी. आणि मणिपूर म्हणजे नागपूरवरून आपण निघालो, थेट म्यानमारच्या बॉर्डर पर्यंत गेलो, तिथल्या डोंगर दऱ्यांमध्ये प्रवास केला. म्हणजे वयाच्या या स्टेजला तुम्ही कसं काय हे साध्य करतात, काय मंत्र पिटण्याचा, म्हणजे निवडणुकीबाबत आपण बोलूच, पण काय मंत्र आहे पंडा आहे याचा? पहिली गोष्ट अशी आहे की आज सकाळपासून आपण सतत फिरतो आहे, पण अजूनही मी उत्साहात आहे आणि ताजातवाना आहे. याचं सगळ्यात मोठं कारण मी रोज सकाळी 1 तास प्राणायाम करतो आणि त्याच्यामुळे माझी संपूर्ण प्रकृती एकदम उत्तम आहे आणि स्वास्थ्य पण चांगलं आणि कुठेही थकवा येत नाही. खरं म्हणजे हे मी आधीच करायला पाहिजे होतं, पण कोविड जेव्हा झाला मला त्याच्यानंतर हा प्राणायाम सुरू झाला आणि आज माझी खरोखर प्रकृती एकदम चांगली आहे आणि मी अजून देखील स्टॅमिना आहे. आणि आता मी चंदीगडला उतरून एका लग्नात जाऊन आलो आणि आता विमानात पुन्हा आपण दिल्लीकडे निघालो. म्हणजे खरं जे प्रत्येकाला एक वाकण्यासारखं आहे. नितीनजी, या संपूर्ण प्रचारसभेमध्ये मणिपूरमध्ये आपण बघितलं किंवा उत्तर प्रदेशातल्या तुमच्या सगळ्या प्रचार सभा बघितल्या, तुमचा सातत्याने भर होता तो विकासाच्या मुद्द्यांवर, तर दुसरीकडे अनेक म्हणजे बाकीचे पक्ष, विरोधी पक्ष सातत्याने जाती, धर्म, पंथ या गोष्टींवर आरोप करत होते, पण तुमचा विकासावर संपूर्ण प्रचारसभांमध्ये भर दिसला. एक तर महत्वाची गोष्ट अशी आहे की पॉलिटिक्स ऑफ 21st सेंचुरी इज द पॉलिटिक्स फॉर डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस. हळूहळू जातीयवादाचा किंवा धर्मांधतेचा किंवा भाषिक वांशिकवादाचा हा राजकारणाचा पगडा कमी होत चाललेला आहे आणि जी नवीन पिढी आहे ती IT सॅव्ही आहे, ती निरनिराळे प्रोफेशनल शिक्षण घेतणारी तरुण मुलं आहेत आणि ती जात, पंथ, धर्म, भाषाच्या पलीकडे विचार करतात. त्यांच्या ज्या ॲस्पिरेशन्स आहेत, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, ते जे स्वप्न बघतात, ते भविष्यातल्या भारताचं स्वप्न बघतात आणि त्या भारतामध्ये त्यांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, चांगले एअरपोर्ट्स पाहिजे, रोजगार पाहिजे, उद्योग पाहिजे, व्यवसाय पाहिजे आणि त्यांनी जे नॉलेज म्हणून जी पॉवर आत्मसात केली आहे त्याचा उपयोग करून त्यांना आपलं जीवन घडवायचं आहे. आणि त्यामुळे ही जी डेव्हलपमेंट आम्ही करतो आहे ही नक्की मतदारांना अपील होते आहे आणि मला विश्वास आहे की आत्मनिर्भर भारताचं जे प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे ते निश्चितपणे नॉर्थ ईस्टच्या बाबतीमध्ये बदलतं चित्र बघायला मिळतं. गेल्या अनेक वर्षापासून नॉर्थ ईस्ट मागासलेला, सोशली, इकॉनॉमिकली, एज्युकेशनली बॅकवर्ड होता. जायला रस्ते नव्हते, पाणी नव्हतं, रोजगार नव्हता, त्यामुळे तिथल्या लोकांच्या मनातली भावना अशी होती की आमच्यावर एवढा अन्याय झाला, आमचा काही विकास होत नाही, आम्ही भारतात आहो की नाही आहे. आणि त्यामुळे त्यांचा हळूहळू भारतातला आणि त्याचा दुरावा वाढला होता. अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नॉर्थ ईस्ट करता वेगळं मंत्रालय तयार केलं आणि आज मला या गोष्टीचा विश्वास आहे की आज देखील, विशेषतः आज आमच्या सरकारमध्ये देखील नॉर्थ ईस्टच्या विकासाकरता हायेस्ट प्रायोरिटी आम्ही दिलेली आहे आणि त्यामुळे नक्कीच आम्ही 2 लाख कोटी रुपयाची कामं नॉर्थ ईस्टमध्ये करतो आहे आणि त्यामुळे नक्कीच नॉर्थ ईस्टमधल्या लोकांना एअरपोर्ट्स, रेल्वे, रोड इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांमुळे एक पॉझिटिव्हिटी निर्माण झालेली आहे, त्याचा उपयोग नक्कीच मणिपूरच्या निवडणुकीत होईल. 2 दिवसांपूर्वी तुम्ही उडत्या बसबद्दल एक 500 किलोमीटर प्रचारसभेत बोलल्या होत्या, अनेक कॉमेंट्स आमच्याकडे त्याबाबत आलेल्या आहेत. काय नेमकी ही संकल्पना आहे उडत्या बसची, कारण की प्रचंड अशी चर्चा सुरू आहे, तुम्ही नेहमीच नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन आलेल्या आहेत. असं आहे की पहिल्यांदा आम्ही MPBS सी प्लेन आणलं. मी जेव्हा शिपिंग मंत्री होतो त्याचं नाव मी फ्लाईंग बोट ठेवलं, एव्हिएशनवाले त्याला MPBS सी प्लेन म्हणतात. म्हणजे याचा अर्थ प्लेन एअरस्ट्रीपवरही उतरेल आणि तेच प्लेन पाण्यावर उतरेल. दुसरं, आम्ही असे 20 आमचे हायवे बांधले आहेत, त्यातले 6 पूर्णही पण झाले, त्याचं उद्घाटन झालं. मी स्वतः राजनाथ सिंग आणि मी आम्ही एकाच्यावर उतरलो. त्यामध्ये आम्ही पूर्ण विमान, जे 3 ट्रक घेऊन जाऊ शकेल असं मोठं विमान हायवेवर उतरलं. म्हणजे हायवे कम रोड
हायवे कम एअर स्ट्रीप अशा प्रकारचे रोड आम्ही तयार केले जे नक्कीच आपल्याला उपयोगात पडतील. कारण त्या रस्त्यांवर दिवसभर काही ट्रॅफिक नसतो, त्यामुळे एखाद्या वेळी जेव्हा विमान येईल तेव्हा रेल्वेसारखा फाटक बंद होईल, विमान उतरेल एअरपोर्टला जाईल पुन्हा ट्रॅफिक सुरू होईल, पुन्हा विमान उडायच्या वेळी आलं की ट्रॅफिक बंद होईल, विमान उडेल आणि पुन्हा ट्रॅफिक सुरू होईल. या सुविधेमुळे खूप फायदा होणार आहे. तसं तिसरी गोष्ट अशी आहे की आता लाईट रेल ट्रान्सपोर्ट म्हणजे विशेषतः रोपवे, केबल कार, फनाक्युलर रेल्वे हे डिपार्टमेंट माझ्याकडे आलेलं आहे आणि त्यामध्ये विशेषतः एनएचआयच्याच रोड लेंकचा उपयोग करून रोडच्या मध्ये एक पिलर उभा करून एक सिंगल लेन एलआरटी लाईट रेल ट्रान्सपोर्ट याच्यात ब्रॉड गेज, मीटर गेज आणि स्टँडर्ड गेज आता रेल्वेकडे आहे आणि विशेषतः आता हे जे लाईट रेल ट्रान्सपोर्ट आहे मास रॅपिड ट्रान्सपोर्ट इलेक्ट्रिसिटी माझ्याकडे आहे, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बसमध्ये म्हणजे 50-60 लोक हे केबलमधून लोकं वरच्यावर फिरत राहतील अशा प्रकारे ती बस आहे. दुसरं आता ड्रोन ट्रॅक्सीज म्हणजे आपण ड्रोन जे उडतात आहेत लवकरच 2 क्विंटलपर्यंत सामान नेणारा ड्रोन होईल. आता हॉटेलमधून तुम्हाला डिलिव्हरी तुमच्या घरी डायरेक्ट ड्रोनने पोहोचेल. तसं हळूहळू 2 माणसांच्या ड्रोन टॅक्सी सुरू करण्याचं सुरू आहे, मग पुढे 4 माणसांची 8 माणसांचा ड्रोन सुरू होण्याची शक्यता आहे. आम्ही आमच्या 350 जे रोड साइड अम्युनिटीज आहे तिथे हेलिपोर्ट बांधलेला आहे आणि त्या हेलिपोर्टचा उपयोग ड्रोन करताही होणार आहे. आता आपल्याकडे आताच तुम्हाला तुला व्हायचं आपल्या आमच्या साखर कारखान्याच्या क्षेत्रात आम्ही ड्रोननी स्प्रेईंग केलं तर नॅनो युरिया तयार झाला. नॅनो युरिया म्हणजे 50 किलोच्या बॅग बरोबर 500 ml युरिया ते आरसीएफने काढलं. मी जेव्हा अॅग्रोविजनच्या भाषणात बोललो तर त्यांच्या 1 लाख बॉटल विकल्या गेल्या. तो नॅनो युरिया जो आहे तो जर आपण ड्रोनमध्ये टाकला आणि ड्रोन वरती गेला तर 15 मिनिटांमध्ये 1 एकर स्प्रेईंग होतं. फायदा असा आहे की त्याच्यामुळे आपण हा जो युरिया फेकतो हाताने तर 70% युरिया वाया जातो आणि 30% युरिया प्लांटला जातो, पण जे ड्रोनने स्प्रेईंग केलं त्यामुळे 70% प्लांटला जातो आणि 30% वेस्ट होतो. त्यामुळे 4 पोत्याच्याऐवजी 2 पोत्यांमध्ये काम होतं आणि 15 मिनिटात हे होतं. मला जेव्हा आता पवार साहेबांना आणि आम्हाला डिलीट दिली महात्मा फुले कृषी युनिव्हर्सिटी त्यांचे ड्रोन बघायला मी गेलो होतो, ते लिथियम आयनमध्ये बनले होते, तर मी त्यांना सांगितलं फ्लेक्स इंजिनमध्ये बनवा म्हणजे ज्याच्यावर पेट्रोल किंवा इथेनॉल वापरता येईल. आणि ते झाल्यामुळे आता फ्लेक्स इंजिनमधले ड्रोन येतात आहेत आणि पुढे ज्या आता गाड्या आता आम्ही निर्णय घेतला आहे की टोयॅटो, सुझुकी, नंतर हुंडाई यांनी मान्य केलं, बजाज आणि टीव्हीएसच्या स्कूटरही आल्या आहेत, पेट्रोल इंजिनमध्ये 100% पेट्रोल टाका किंवा 100% बायो इथेनॉल टाका. इथेनॉल शेतकऱ्यांचं आहे आणि त्यामुळे आता पेट्रोलच्या ऐवजी इथेनॉलचा जसा वापर होणार आहे असे हे जे ड्रोन उभे राहतील त्यामध्ये लिथियम आयन बॅटरीच्या ऐवजी फ्लेक्स इंजिन राहील आणि त्यातून 2-2 माणसं 4-4 माणसं टॅक्सीसारखे जाऊ शकतील. जसं विमानाचा शोध लागला तसा हवेत जाणारे ड्रोन आता सुरू होणार आहे. तो दिवस आता फार दूर नाही आहे आणि जगामध्ये आता काही ठिकाणी हवेत उडणाऱ्या गाड्याही पण तयार केल्या आहेत. काही लोकांनी जसं मोठं विमान आहे त्याच्यामध्ये 10-15 लोक बसतात ते पण हळूहळू उडणारे तयार करतात आहेत. त्यामुळे टेक्नॉलॉजी खूप बदलली आहे. जसं हेलिकॉप्टरची टेक्नॉलॉजी आणि विमानाची टेक्नॉलॉजी दोघांना एकत्र करून हायब्रिड टेक्नॉलॉजी तयार होते आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खूप संशोधन होत आहे. इकडे इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझल, बायो सीएनजी, इलेक्ट्रिक, ग्रीन हायड्रोजन, आता पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार होतो. माझ्याकडे स्वतः टोयॅटोची गाडी जपानहून आलेली आहे आणि मी आता पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार ती गाडी वापरणार आहे. फरिदाबादच्या इंडियन ऑइलच्या याच्यातून त्यातून पाण्यातून ते ऑक्सिजन आणि हायड्रोजन तयार करणार आणि तो ग्रीन हायड्रोजन माझ्या गाडीत भरून मी पहिल्यांदा ही गाडी लोकांना याकरता विश्वास पटावा की पाण्यातून ग्रीन हायड्रोजन करून गाडी चालू शकते, गाडी दिल्लीत चालवणार आहे, पुढच्या आठवड्यापासून त्याचं लॉन्चिंग होईल, म्हणजे लोकांना विश्वास होईल की हे होऊ शकतं. आणि हीच टेक्नॉलॉजी जी निर्णया प्रकारची आहे. आता रोपवे, केबल कार, फेनाक्युलर रेल्वे, ती जी रेल्वे आहे तो डब्बाच आहे, ती बसच आहे. एकावेळी 30-40 लोक एका ठिकाणी असे 4 डबे एकावेळी असे पर्वताला लागून वरती जातील. या एकीकडे बस जी असते तेवढी मोठी रोपवे केबल कार आहे ज्यात 40 लोक बसू शकतात. ती या टोकाहून त्या टोकावर जाऊ शकते. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, माझं स्वप्न आहे की या सगळ्याला जोडायला अशी एक चौफेर बस राहील आणि ती सगळीकडे जाईल. तर त्यामुळे वरच्यावर सगळ्याकडनं लोकांना इकडे तिकडे जाता येऊ शकेल. एकावेळी 40-40 लोक जाऊ शकतील. आता हे कठीण नाही आहे. आणि आता आम्ही उत्तराखंडमध्ये 16 रोपवे मान्य केल्या, हिमाचल प्रदेशामध्ये 15 मान्य केल्या, आज मी मेघालयात घोषित केल्या आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात निर्णय आहे. माहूरला आम्ही रोपवे महाराष्ट्रात बांधतो आहे.
त्यामुळे अशा अनेक ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर हे हळूहळू टेक्नॉलॉजीचा परिणाम दिसतो. टेक्नॉलॉजीचा वापर होतो त्या हवेत उडणाऱ्या बसबद्दल आपण चर्चा केली, पण सत्तेचा मार्ग म्हणजे दिल्लीतील सत्तेचा जो मार्ग असतो तो उत्तर प्रदेशातून जातो असं म्हणतात. तीन टप्प्यांचे मतदान संपूर्ण झालेलं आहे, तुमच्या तिथे सगळ्या सभा झालेल्या आहे, कसा प्रतिसाद होता आणि काय तुमचे अंदाज आहेत? उत्तर प्रदेशमध्ये जे 50 वर्षात नाही झालं ते 5-7 वर्षात आमच्या सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि योगीजींच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण चांगल्या स्थितीमध्ये आणलेली आहे, गुंडाराज समाप्त केलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास, मी आता युपीत सांगितलं की मी 5 लाख कोटी रुपयाचे रस्ते 24 संपायच्या आत पूर्ण आम्ही सुरू करू आणि पूर्ण करू. म्हणजे युपीला आम्ही आश्वासन दिलं आहे की युपीचे रस्ते हे अमेरिकेच्या स्टँडर्डचे तयार करू. त्यामुळे युपीमध्ये गंगा अविरल निर्मल झाली, वाराणसी टू हल्दिया जलमार्ग पूर्ण झाला, वाराणसीचा केवढा जीर्णोद्धार झाला, नवीन एअरपोर्ट्स बनले, एवढंच नाही तर उत्तर प्रदेश रोजगार निर्माण झाला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये युपीचं भविष्य बदलवण्याची ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. योगीजी केशव मौर्यजी यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या सरकारने केलेलं काम आणि मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने केलेलं काम हे डबल इंजिननी जे केलं आहे त्याचे परिणाम युपीच्या जनतेला फार चांगले मिळाले आहेत. त्यामुळे युपीची जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला प्रचंड मताने निवडून देईल असा माझा विश्वास आहे. नितीशजी, संपूर्ण प्रचार एकीकडे होतच आहे पण एक वेगळंस चित्र या निवडणुकी दरम्यान दिलं, ममता बॅनर्जी थेट सपाच्या प्लॅटफॉर्मवर येऊन दिसलेले, तर दुसरीकडे महाराष्ट्रात सुद्धा अशा काही घडामोडी घडल्या. तेलंगणाचे मुख्यमंत्री होऊन शिवसेनेच्या नेत्यांना भेटले, उद्धव ठाकरे यांना भेटले, कसं पाहता? कारण की पूर्वीचे मित्रपक्ष होता शिवसेना आणि आताचं हे संपूर्ण चित्र ममता बॅनर्जी परत येत आहेत, सपा सोबत दिसत आहे, एक वेगळी आघाडी भाजपा विरुद्ध उभी होताना दिसते. असा एक सिद्धांत नेहमी लक्षात ठेवा, एनीथिंग कॅन हॅपन इन पॉलिटिक्स अँड क्रिकेट, त्यामुळे याचा काही भरोसा नसतो. आणि पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कॉन्ट्राडिक्शन कंपल्शन अँड लिमिटेशन्स, त्यामुळे अँड पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स देखील. आता हे कन्व्हिनियन्सचं पॉलिटिक्स जे असतं ते विचाराधिष्ठित नसतं, त्यामुळे आयडिओलॉजिकली ज्यांच्या आपसात काही समन्वय नाही, ज्यांचे कुठले विचार मिळत जुळत नाही, पण ते कन्व्हिनियन्स करता सत्तेकरता एकत्र येतात हे आपण सगळीकडेच बघतो. आम्ही स्ट्रॉंग झालो म्हणून सगळे लोक आमच्याविरुद्ध एक होतात आणि एक झाले तरी आम्ही निवडून येतो हाही अनुभव आहे. त्यामुळे भारतातल्या भारतीय राजकारणाचं पोलरायझेशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि एकीकडे भारतीय जनता पार्टी हा अतिशय कमी ताकदवार होता, पण आम्ही ताकदवार बनलो याच्यामुळे अनेक लोक एकत्र येत आहेत. हरकत नाही, शेवटी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये कोणी कोणाबरोबर अलायन्स करायचा आता अधिकार आहे, पण आजपर्यंतच्या हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये हे जे काही मित्र होतात ते पटापट अलायन्स बनते आणि पटापट तुटतात. लॉंग टर्मवर कुठली पण अलायन्स टिकली आहे असं काही कुठेही दिसत नाही, त्यामुळे लोक भेटत राहतात, बोलत राहतात, अलायन्स होत राहतात, हे चालत राहणार. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे जे म्हणजे गड होते तिथे आता मतदान झालं, पहिल्या 3 टप्प्यांचं गेलं, आरएलडी सोबत त्यांची युती होती आणि दुसरीकडे शेतकरी आंदोलनाचा जो प्रभाव असलेला जो संपूर्ण परिसर आहे तिथे सुद्धा मतदान झालं. तुम्ही जेव्हा रॅलीज करत होता तुम्ही काय त्यांच्यातल्या भावना काय जाणवल्या, काय कसा प्रतिसाद होता संपूर्ण? बघा, पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात कुठलाही निर्णय घेतला नाही. ज्या विषयावर आंदोलन केलं गेलं ते मुळात लोकांची गैरसमजूत झाली. शेतकऱ्यांना भाव जास्त मिळावा, शेतकऱ्यांच्या अधिकाराचं रक्षण व्हावं म्हणून आम्ही तो निर्णय घेतला होता आणि त्यामुळे अनेक लोकांनी त्याचा अपप्रचार केला आणि म्हणून शेवटी नाईलाज असतो त्याबद्दलचा अपप्रचार सुरू असताना त्या निर्णयाचा आम्ही फेरविचार पण केला. पण आज उत्तर प्रदेशमध्ये ऊस उत्पादक शेतकरी मोठे आहेत, तिथे जवळपास साखर कारखान्याला अडचणी निर्माण झाल्या होत्या, अनेक कारखाने बंद पडले, आम्ही इथेनॉल आणलं, त्यामुळे यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळाले. म्हणजे एकंदरीत आम्ही या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे इंटरेस्ट प्रोटेक्ट केले, शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होऊन राहिले. आज शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ऍग्रीकल्चर ग्रोथ रेट वाढला, नवीन रोजगार निर्माण झाले, ऍग्रीकल्चर एक्सपोर्ट वाढला आणि आम्ही MSP दरवर्षी वाढवून देतो आणि एवढंच नाही तर आम्ही 1.5 लाख कोटी रुपये खर्च करून आम्ही शेतकऱ्यांना संरक्षण देण्याकरता अन्नधान्याची खरेदी पण केलेली आहे. त्यामुळे आमचं सरकार हे शेतकरी विरोधी नाही आहे, शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे आणि त्यामुळे युपीत देखील शेतकरी नक्कीच आम्हाला सपोर्ट करतील असा मला विश्वास आहे. तुम्ही हे सगळं सांगतातच आहे पण एकीकडे विकास कामांचा तुम्ही सातत्याने प्रचार करताय पण त्याचबरोबर कुठेतरी चीन पाकिस्तान चीन
हे सगळे विषय उत्तर प्रदेशात निवडणुकीत चर्चेत येतात. तुमचं कॉन्सन्ट्रेशन जरी संपूर्णपणे प्रचारात दरम्यान विकास कार्यांवर होत असलं तरी कसं असतं, तुम्ही प्रश्न विचारता, मी उत्तर देतो, मग त्याला तो प्रतिउत्तर मिळतं आणि तो प्रश्न चर्चेत देतो. त्यामुळे तुम्ही इलेक्शन म्हणजे परफॉर्मन्सची कसोटी, जसं आपण फायनान्शियल ऑडिट करतो तसं परफॉर्मन्स ऑडिट सरकारचं, पक्षाचं आणि आमदार खासदारांचं झालं पाहिजे. ज्यांनी चांगलं काम केलं त्याला जनता सपोर्ट करेल, ज्यांनी नाही केलं त्याला नाही करणार. ज्या सरकारने जनतेला चांगला विश्वास दिला, चांगलं काम केलं त्याला सपोर्ट करेल, ज्यांनी नाही केलं त्यांना बदलून टाकेल. त्यामुळे पॉलिटिक्स फॉर प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट आणि लोकशाहीचं खरं तत्व हे आहे की लोकशाहीच्या मार्गातून समाजाचं आणि राष्ट्राचं कल्याण झालं पाहिजे, हा देश पुढे गेला पाहिजे, गरिबी दूर झाली पाहिजे, बेरोजगारांना रोजगार निर्माण झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे, गावात असेल शहरात असेल सगळ्याकडे उत्तम रस्ते झाले पाहिजे, उत्तम रेल्वे झाली पाहिजे, एअरपोर्ट झाले पाहिजे, शिक्षणाच्या सुविधा झाल्या पाहिजे, स्वास्थ्यविषयक सुविधा मिळाल्या पाहिजे. आणि हे ज्या सरकारने, ज्या पक्षाच्या सरकारने केलं त्याला निवडून दिलं पाहिजे. तर लोकशाहीमध्ये गुणात्मक परिवर्तन जर करायचं असेल तर परफॉर्मन्सच्या आधारावर जेव्हा लोक मतदान करतील, जेव्हा नेतृत्व चांगलं काम करेल त्याला सपोर्ट करतील, ज्यांनी केलं नाही त्यांना पराभूत करतील, तेव्हाच राजकारणामध्ये गुणात्मक परिवर्तन होईल. आणि मला विश्वास आहे की शेवटी हे जरी योग्य असलं तरी सगळेच लोक काही हे मानत नाही. आणि जे लोक स्वतःच्या कामावर निवडून येत नाही, स्वतःच्या कार्य आणि कर्तृत्वाच्या भरोशावर जनतेचा विश्वास मिळू शकत नाही, ते जात पंत धर्म भाषेचा वापर करून लोकांची मतं मागतात आणि निवडून आल्यानंतर मग आपली पत्नी आणि मुलाच्या पलीकडे कधीच नसतात. आणि म्हणून अनेक देशामध्ये स्थिती आहे की पिता पुत्राची पार्टी, आई आणि मुलाची पार्टी. त्यामुळे याला खरंच लोकशाहीमध्ये जनता सुधारणार, ती योग्य निर्णय घेईल आणि त्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टीला निवडून देईल असा मला विश्वास आहे. यापूर्वी तुम्ही म्हणजे उत्तर प्रदेश पूर्वी गोव्यालाही पूर्ण प्रचाराला गेले. गोव्याची एक परंपरा राहिलेली आहे, साधारणपणे कोणालाच बहुमत मिळत नाही, गेल्या वर्षीच्या निवडणुकीत सुद्धा ते चित्र दिसलं होतं. आता प्रचारादरम्यान आणि एकूण आता मतदानानंतर तुमचा काय अंदाज आहे त्याबद्दल? गोव्यामध्ये यावेळी तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने जे काही मतं घेतली आहेत त्यांनी काँग्रेसला डिव्हाइड केलेलं आहे आणि गोव्यातला संघर्ष हा काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे आणि त्यामुळे त्यांनी डिव्हाइड केल्यामुळे यावेळी गोव्यात भारतीय जनता पार्टीला जास्त जागा आणि बहुमत मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. नक्कीच मला असं वाटतं की आम्ही चांगल्या जागा मिळून नक्की निवडून येऊ. जसं मनोहर परिकरांच्या नेतृत्वाखाली आमच्या पार्टीने चांगलं काम केलं, डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली देखील पार्टीने चांगलं काम करून दाखवलं याचा मला अतिशय आनंद आहे. गोव्याबद्दल तुम्ही सांगितलं, पण एक साधारण अंदाज राजकीय तज्ञ जे सांगतात त्रिशंकू करता, प्रिडिक्शन करताय, गेल्या निवडणुकीमध्ये एकदृश्य शक्ती कार्यरत होती आणि तुम्ही ज्या पद्धतीने ती कायापालट केली होती, भाजपाची सत्ता तिथे स्थापित झाली होती, परत अशी परिस्थिती निर्माण झाली तर गोव्याकरता दाखवून नाही. आता देवेंद्रजी तिथे आहेत, त्यांचं लक्ष आहे आणि मी पण त्यांना मदत करीन. त्यामुळे आता मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीत आमचं सरकार बनेल असा मला विश्वास आहे. नितीनजी, या सगळ्या गोष्टी राजकीय गोष्टी आल्या, पण एक फास्टॅग नंतर आता पुढे काय याची एक प्रचंड उत्सुकता लोकांना लागलेली आहे. तुम्ही जीपीएस सिस्टीम बद्दल सुद्धा बोललेले आहे, आपल्या खात्याकडून त्याच्याकरता काही विशेष नियोजन? त्याच्यावर आता टेक्नॉलॉजीवर आमचं बघणं सुरू आहे की टोल नाकेच नाही टाळणार आणि डायरेक्ट नंबर प्लेटवरून आणि किंवा त्या आमच्या जे काही कुपन लागेल त्याच्यावर त्या कार्डावरून डायरेक्ट तो कॅमेरा फोटो घेईल आणि त्याच्यावरून डायरेक्ट कुठून निघाला आणि कुठून बाहेर निघाला, या कुठून एंट्री घेतली आणि कुठून बाहेर, एवढं नेमकं तेवढा पैसा त्यांच्या अकाउंटहून मायनस होईल. टोल प्लाझा पूर्णपणे गायब, टोल प्लाझा नाही पण ते कॅमेरे लागतील, म्हणजे टोल नाही रद्द होणार. मी जेव्हा म्हणतो टोल नाके नाहीसे होतील, प्लाझा दिसणार नाही, दिसणार नाही. पण जसं प्रत्येकाला आपलं रजिस्टर करावं लागेल, ते कुपन लावावं लागेल, जे फास्ट ट्रॅक सारखं एक जे आहे ते, आणि त्याला त्या याच्यावर आपोआप त्याच्या बँक अकाउंट मधून त्यांनी जेवढा किलोमीटर प्रवास केला रोडचा तेवढे पैसे मायनस होते. तर आपल्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. म्हणजे खरं तर अतिशय थकवा करणारा असा संपूर्ण प्रवास होता. 14 तासांच्या प्रवासानंतर त्यांनी आपल्याकरता किमती वेळ काढला आणि अगदी रोखठोक असे संपूर्ण मत आपले व्यक्त केले. नितीनजी धन्यवाद, जी 24 तास. नमस्कार, थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सर अमर काणे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सर अमर काणे.